शिंदे फडणवीस सरकारने एक नवा धक्का महाविकास आघाडीला दिला। अनेक प्रमुख विरोधी नेत्यांची सुरक्षा सरकारने काढून घेतली असून काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे। 2014 मध्ये आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीने अचानकपणे पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडलं, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार एक प्रकारे राष्ट्रवादीमुळे झालं असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावलाय। हवेत चालणारी डबल डेकर बस मुंबईत अशीच हवी आहे, ती बनवण्यासाठी आम्ही अभ्यास करतोय, 200 लोक वरच्यावर हवेतून जाणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केलंय। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे, मात्र शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। राज्यातील तरुणांच्या हातचा रोजगार निघून गेलाय, त्यामुळे राज्यांमधील जनतेत अस्वस्थता असून राज्यातील जनतेला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवाय अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। लक्षावधी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं पंढरपूर इथं कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे। पंढरपूर देवस्थान परिसरातील या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी 300 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे। रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेतील रिसॉर्टच्या नावानं बुकिंगसाठी 29,000 रुपये स्वीकारून रिसॉर्ट आणि ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। सकाळच्या वेळेला सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचं चित्र दिसत आहे, त्यामुळे कोकणातील अनेक गावं धुक्यात हरवून गेली आहेत। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ऊसतोडणी मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झालाय। या अपघातात 15 ऊसतोड मजूर जखमी झालेत, लहान मुलांचाही यात समावेश आहे। असली मंत्रीपद आम्ही ओवाळून टाकतो, आम्ही राजीनामा हातात घेऊनच रस्त्यावर उतरू असं बच्चू कडू म्हणालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही बच्चू कडू यांचं विधान मोठं धक्का देणार आहे। बच्चू कडू यांनी खोके घेतलेत की रवी राणा यांनी खोके घेतलेत याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील, कारण खोके व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातातून झाला असल्याचं दिसतंय असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केलाय। मी जरी एकनाथ शिंदेंसोबत असलो तरी मला मनात असं वाटत होतं की मुख्यमंत्र्यांपर्यंत ही लढाई ठीक होती, त्या पक्षापर्यंत जायला नको होतं असं मला वाटतं असं मोठं विधान बच्चू कडूंनी केलंय। बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात आता गुलाबराव पाटलांनी उडी घेतली आहे। शिंदे गटातले कोणी विकाऊ नाहीत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी रवी राणांना आवर घालावी अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली आहे। मविया नेत्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे। सत्तेत असताना बदल्या कंत्राटमध्ये कोट्यवधी लाटले असा आरोप राम कदमांनी केलाय। व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत नितीन गडकरी थेट खेळणीच्या दुकानात पोहोचले, आपल्या नातीसाठी काही खेळणी विकत घेतली। आजोबा गडकरींचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। भारतीय महिला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी बलात्काराचा खोटा आरोप करणार नाहीत असं निरीक्षण मणिपूर उच्च न्यायालयानं नोंदवलंय। मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याबाबतीत भारताचे संरक्षण मंत्रालय जगात आघाडीवर आहे, या बाबतीत अमेरिका आणि चीनही भारतापेक्षा मागे आहेत। जर्मनी स्थित स्टॅटिस्टा इन्फोग्राफिकनं हा दावा केलाय। रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार देशाचा परकीय चलन साठा 2 वर्षांपेक्षा सर्वात खालच्या पातळीवर गेलाय। देशाच्या रुपयाची घसरण हे देखील याचं मुख्य कारण आहे। जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं लोकार्पण भारतातील राजस्थानमध्ये पार पडणार आहे। भगवान शंकराच्या ध्यानस्थ मुद्रेतील 396 उंच मूर्तीचं लोकार्पण पार पडणार आहे। कोविड काळात लॉकडाऊनमध्ये मदत केल्याच्या बदल्यात लोकांचं धर्मांतर केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांवर कारवाई देखील केली। एका स्थानिक भाजप नेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय। कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ड्रग्ज बळकल्याप्रकरणी NCBकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। अभिनेत्री कंगना रनौतनं तिच्या राजकीय प्रवेशासंदर्भात मोठं विधान केलंय। 2024 लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायला आवडेल असं तिनं म्हटलंय। ब्रिटनचे महाराजा चार्ल्स III यांनी राणी एलिझाबेथचे 14 घोडे विकून 10 लाख पाऊंड म्हणजेच सुमारे 9.5 कोटी कमावले। नासाच्या उपग्रहानं पहिल्यांदाच सूर्याचं हसतमुख छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केलंय। हा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय। कोरोनानंतर आता जगभरात आणखीन एका नव्या विषाणूचं टेन्शन आहे। अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकमध्ये पोलिओचा विषाणू आढळलाय। संपूर्ण
कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।